आज आमच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता अशा पद्धतीने या दिंडीचा महोत्सव आपल्याला दिसून येतो. आपण जाऊया दिंडीच्या जवळ जाऊया. या पद्धतीने अशा पद्धतीने मुलांनी तयार केलेलं आहे. आमच्या शाळा या ठिकाणी आहेत. त्यांनी सुद्धा डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेलं आहे. तर या ठिकाणी काय मॅडम आहेत, सोनवणी मॅडम आहेत, महाले सर आहेत आमचे, हे पाहू शकता आपण. अशा पद्धतीनं या ठिकाणी दिंडीचं आयोजन आम्ही केलेलं आहे. मुलांनी रंगी बेरंगी कपडे वेशभूषेमध्ये मुलं आलेले आहेत. काही मुलांनी संतांचे वेशभूषा केलेले आहे. बघा हे बालगोपाळ आपल्याला दिसत आहेत, अतिशय सुंदर असे हे बालगोपाळ ह्या मुली वेशभूषेमध्ये आलेले आहेत. बघा यांच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन आपल्याला दिसून येत आहे. माझ्या पाठीमागं आपल्याला हे सुंदर दृश्य दिसतंय, ते पहा. आमच्या शाळेमध्ये असं उत्साहाचं वातावरण आहे, अतिशय उत्साह मुलामध्ये आपल्याला दिसून येतोय. बघा आता दिंडी इथून निघतोय, आता ग्राउंड मधून दिंडी बाहेर पडत आहे. आमच्या SMC च्या शिक्षण तज्ज्ञ उषाताई दिपकेत आपल्याशी दोन शब्द गीतगुज करतील, तर त्यांनी दोन शब्द बोलावेत अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी याविषयी दोन शब्द बोलावेत. शाळा क्रमांक 22 मध्ये आज दिनांक 11 जुलै आषाढीनिमित्त म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त आम्ही शाळेमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही मुलांना एक असं म्हणजे प्रोत्साहन देत राहतो की वृक्षदिंडी म्हणून काढलेली आहे, झाडे लावणे, झाडे जगवणे, शिक्षणाविषयी माहिती आणि शिक्षणवारी एक मुलांना त्याच्यामधून अनुभव आला पाहिजे की आज झाडे जर लावली आणि त्याचं जर आपण संगोपन केलं तर आपल्याला त्याच्यापासून काय फायदा होतो याविषयी माहिती दिली. आणि मुलांना एकादशी निमित्त म्हणजे एकादशी म्हणजे काय असतं की आषाढातून पंढरपूरच्या देवाचं जे सण आहे तर तो मुलांना समजला पाहिजे. मराठी सांस्कृतिक सण आपले समजले पाहिजे मुलांना. त्या निमित्ताने आम्ही मुलांना हे प्रोत्साहन देत असतो आणि शिकवत असतो. या ठिकाणी आमचं भजनी मंडळ आलेलं आहे. हे भजनी मंडळ आम्ही वेगळं बनवलेलं आहे. हा त्याला भजनाचा आवाज जरा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ द्या. महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ची दिंडी फिरते ध्रुवनगरमध्ये. माझ्या पाठीमागे मुलं आहेत. आता आम्ही जाणार आहोत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्यामबाहू गव्हाणे यांच्या घरासमोरून आमची दिंडी जाणार आहे. आम्ही तिथं जाणार आहोत, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना जय हरी. आज खूप आनंद होतोय की आपले ज्येष्ठ नागरिक गेले 15-23 दिवसापासून त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरला गेलेले आहे पंढरीच्या वारीसाठी. परंतु आज हा एक आनंदाचा क्षण आहे का आमचे मनपाची शाळा क्रमांक 22 मधील सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी बनून आज ध्रुवनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलेले आहे.
खरंच म्हणजे लहान मुलांना आज म्हणजे लहानपणापासूनच धार्मिकतेचे धडे मिळावे, पंढरीची वारी टळावी, धार्मिक ज्ञान मिळावं यासाठी मनपा शाळा क्रमांक 22 अतोनात प्रयत्न करत आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक आणि त्यांचे उपशिक्षक तर पूर्ण टीम आहे. हे एकदम योग्य प्रकारे त्यांचं कार्य करत आहे. मुलांना अभ्यासच नाही तर बाकीचं ज्ञान पण मिळालं पाहिजे हा त्यांचा एक मोठा उपक्रम आहे आणि तो एकदम असं म्हणजे त्यांची स्तुती करावं असा हा उपक्रम आहे. आणि मुलंही या जोमाने आज वारीसाठी निघालेले आहे. ध्रुवनगरमधील प्रत्येक एरियामधून ही वारी आज निघत आहे. तर ह्या वारीला इच्छापूर्ती सैनिक मंदिर आणि श्रीसाई वाचनालयातर्फे हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. या कार्यक्रमाला शाळेचे उपशिक्षक श्री ईश्वर चौरे, उपशिक्षक श्री संतोष महाले, उपशिक्षक श्री बाळनाथ खैरनार, उपशिक्षिका लता सोनवणे, उपशिक्षिका दीपाली काळे, उपशिक्षिका पवार मॅडम इत्यादी सर्व उपस्थित होते. आज महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर या ठिकाणी वृक्षदिंडी आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आली. त्यानिमित्ताने शिक्षणाची वारी पण आणि समाज प्रबोधन केलं आणि पालकांमध्ये जनजागृती निर्मिती केली. आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि सर्व मुलांना आषाढी एकादशी निमित्ताची माहिती त्या ठिकाणी दिली आणि महत्त्व सांगितलं. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, अशा पद्धतीने या ठिकाणी साधू संतांचीच गर्दी जणू झालेली आहे असे आज वाटत आहे. ते आहेत बाल साधू. तसेच अंगणवाडी ध्रुवनगरच्या शिक्षिका श्रीमती नंदा मॅडम याही आपल्या विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होत्या. या ठिकाणी अक्षरशः पंढरी अवतरलेली आपल्याला दिसून येते. ध्रुवनगरमध्ये पंढरी अवतरलेली आहे. बघा, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माननीय श्री श्यामभाऊ गव्हाणे यांच्या मार्फत मुलांना चॉकलेट वाटप करण्यात येत आहे. हा आषाढी एकादशी निमित्त त्यांच्या चॉकलेट वाटप करण्यात येत आहे. या ठिकाणी गव्हाणे बाहून करून घ्यायचे. चला आण पुढे चला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता या विठ्ठल मंदिर आणि श्री साई वाचनालय येथून आमची दिंडी परत शाळेकडे मार्गस्थ होत आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे ॲक्टिव नामा. तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि खाली बेल बटन आहे, बेल बटनावर क्लिक करा आणि येणारे नवीन अपडेट्स आपल्याला नक्की मिळत राहतील आणि सर्वात पहिले मिळत राहतील. धन्यवाद.